विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मनोरा या घटकामध्ये अंकांचा उपयोग करून जे मनोरे तयार केले जातात त्यावर आधारित प्रश्न अभ्यासणार आहोत। एक प्रश्न आपण पाहू। प्रश्न आहे, खालील मनोऱ्याचे निरीक्षण करून प्रश्नातील पदामध्ये असणाऱ्या अंकांच्या स्थानांचा क्रम लक्षात घेऊन प्रश्न चिन्हाच्या जागी येणारे पद ओळखा। अगोदर प्रश्नात दिलेल्या मनोऱ्याचे व्यवस्थित निरीक्षण करणे आवश्यक आहे। त्यानंतर प्रश्नामध्ये एकूण तीन पदे आपल्याला दिलेली आहेत आणि चौथे पद हे आपल्याला दिलेल्या पर्यायापैकी शोधायचे आहे। त्यासाठी प्रश्नातील पहिले पद अगोदर आपण विचारात घेऊ। 7, 11, 12, 13, 8 व 4 अगोदर पहिल्या पदामधील अंक दिलेल्या मनोऱ्यामध्ये क्रमाने जोडून घेऊ। 7, 11, 12, 13, 8 व 4 हे क्रमाने आपण जोडले। आता प्रश्नातील दुसरे पद विचारात घेऊ व दुसऱ्या पदामधील अंक क्रमाने आपण जोडू। म्हणून दिलेल्या मनोऱ्यामध्ये दुसऱ्या पदामधील अंक 10, 15, 14, 13 व 6 हे आपण क्रमाने जोडले। आता पहिल्या दोन पदांमधील अंकांच्या स्थानांचा क्रम आपल्या सहज लक्षात येईल। आता प्रश्नामधील तिसऱ्या पदामधील जे अंक आहेत ते आपण क्रमाने जोडणार आहोत। तिसऱ्या पदातील अंक 16, 22, 23, 24, 17 व 11 हे आपण क्रमाने जोडले। आता पहिल्या दोन पदामध्ये अंकांच्या स्थानांचा क्रम ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या व चौथ्या पदामधील अंकांच्या स्थानांचा क्रम असण्यासाठी कोणत्या पर्यायामधील अंक जोडणे योग्य होईल हे आपल्याला शोधायचे आहे। त्यासाठी आपण अगोदर पर्याय क्रमांक 1 चा विचार करू व पर्याय क्रमांक 1 मधील अंक क्रमाने जोडू। पर्याय क्रमांक 1 मधील अंक 28, 27, 26, 20, 15 व 21 हे आपण क्रमाने जोडल्यानंतर आपल्याला पहिल्या दोन पदामधील अंकांच्या स्थानांचा क्रम ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या व चौथ्या पदामधील अंकांच्या स्थानांचा क्रम आहे असे दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर नाही। आता पर्याय क्रमांक 2 चा विचार आपण करू व पर्याय क्रमांक 2 मधील अंक क्रमाने जोडून घेऊ। पर्याय क्रमांक 2 मधील अंक आहेत 15, 21, 20, 19, 14 व 10 हे आपण क्रमाने जोडले। आता पुन्हा आपण पाहू, पहिल्या दोन पदामधील अंकांच्या स्थानांचा क्रम व तिसऱ्या व चौथ्या पदामधील अंकांच्या स्थानांचा क्रम सारखा नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 हेही अचूक उत्तर नाही। आता पर्याय क्रमांक 3 आपण घेऊ व त्यामधील अंक
क्रमाने जोडू. पर्याय क्रमांक 3 मधील अंक 3, 6, 5, 4, 2 व 1 हे आपण क्रमाने जोडले. पुन्हा पहिल्या दोन पदामधील अंकांच्या स्थानांचा क्रम आणि तिसऱ्या व चौथ्या पदामधील अंकांच्या स्थानांचा क्रम यांचे जर निरीक्षण केले तर आपल्या सहज लक्षात येईल की पर्याय क्रमांक 3 हेही अचूक उत्तर नाही. आता पर्याय क्रमांक 4 मधील अंक क्रमाने जोडू. पर्याय क्रमांक 4 मधील अंक आहेत 21, 28, 27, 26, 20 व 15 हे आपण क्रमाने जोडले. आता आपल्या सहज लक्षात येईल की पहिल्या दोन पदांमध्ये अंकांच्या स्थानांचा क्रम ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या व चौथ्या पदामधील अंकांच्या स्थानांचा क्रम आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा अचूक पर्याय आहे.